मेकर स्टॉवरला आग लागली आणि बघता बघता 20 तसंच 21वा मजला जळून खाक झाला. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर या इमारतीत तसंच या संबंधित फ्लॅटमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का याचा शोध घेतला जात आहे. मात्र मुंबईत अशा हजारो गगनचुंबी इमारती आहेत ज्यामध्ये अग्निशमन दलाच्या नियमांची पूर्तता केली गेली नाही. त्यामुळे भविष्यात अशा इमारतींमध्ये अशा प्रकारचं संकट ओढवल्यास जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांना मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 1 जानेवारी 2010 ते 10 जून 2016 या दरम्यान मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने तब्बल 8,840 इमारतींचं इन्स्पेक्शन केलं होतं. त्यापैकी निम्म्या म्हणजे तब्बल 4,592 इमारतींनी फायर सेफ्टी नियमांचं उल्लंघन केलं असून त्या इमारतीतील रहिवाशांचे जीव धोक्यात असल्याचं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आलंय. यापैकी फक्त 14 इमारतींवर खटले दाखल करण्यात आले आहेत. आता प्रश्न असा होतो की आता उद्या इथे आग लागली तर जबाबदार कोण आहे? ते न्यायपालिका जबाबदार ठेवायची, फायर ब्रिगेड ठेवायचं का बीएमसी बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट ठेवायचं? यासाठी फायर जे आगीचे प्रश्न आहेत, जे आगीचे ॲक्सिडेंटचे रिस्क आहेत, त्यावर सरकारनी सगळ्यांनी सिरियसली बघायला हवं, ज्युडिशरीनी पण सिरियसली बघायला हवं आणि अशा केसेसमध्ये त्यांना तारखावर तारीख न देता लगेच त्याचं ऑर्डर पास व्हायला हवं. धक्कादायक बाब म्हणजे ज्या 4,592 इमारतींनी फायर सेफ्टीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे त्यापैकी बहुतांश इमारतींमध्ये अग्निशमन दलाचे वॉटर टँक आणि हायटेक मोठ्या शिड्याच्या गाड्या आतमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. ही जी बिल्डिंग आहे ही 14 पैकी 1 प्रॉसिक्युशनमध्ये आहे बिल्डिंग. आता यात खूप मोठा इश्यू आहे कारण इथे फायर ब्रिगेडची गाडीच आतमध्ये येऊ शकत नाही. तरी ॲक्शन घेऊन ही बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट आहे ते फायर ब्रिगेडला साथ देत नाही आहे. बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट डेव्हलपरला प्रोटेक्ट करतं, त्याचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करतं आणि त्यामुळे काहीच ॲक्शन झालेली नाही आहे. मुंबईत अशा हजारो इमारती आहेत ज्यांनी फायर सेफ्टीच्या नियमांचं उल्लंघन केलं. त्यांच्यावर थातुरमातुर कारवाई करून त्यांना अभय दिलं जातं. मात्र मेकर टॉवरसारख्या घटना घडल्यावर चौकशीचा फार्स केला जातो. पण अशा घटना घडू नयेत यासाठी आता कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण केली जात आहे. अन्यथा भविष्यात अशा घटना घडतच राहतील. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.